और संजू सोनोने साहब इनकी बात ऐसी है कि उनकी जबान से वो इस तरह कहते नजर आते हैं कि मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूं, मैं तुम्हें अपने उसूलों की कसम देता हूं, मुझको मजहब के तराजू में न तोला जाए और मैंने इंसान ही रहने की कसम खाई है, मुझको हिंदू या मुसलमान न समझा जाए। संजू सोनोने साहब आपके रूबरू। मी आदिल शाह फारूकी आर्कियोलॉजिकल फाउंडेशन चे आमचे चीफ प्रमोटर माननीय फारूक भाई फारूक शाह याला विनंती करेल, आतापर्यंत अनेक महापुरुषांच्या नावानं ज्यांनी खऱ्या अर्थानं पराक्रम गाजवला, ज्यांनी आपल्या तलवारीच्या बळावरती असेल किंवा आपल्या सामाजिक कार्याच्या बळावरती असेल, ज्या ज्या आपल्या सुलतानांनी अतिशय चांगलं काम केलं त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाला आपण आतापर्यंत अनेक पुरस्कार दिले, परंतु आता येणाऱ्या वर्षाचा पुरस्कार हा टिपू सुलतान यांच्या नावाचा असावा अशी मी आपल्याला विनंती करतो। हे फारूक शहानं एक छोट्याशा अड़ावत शहर बोला जाता है, शहर में एक छोटा सा कस्बा है मैं तो ऐसा मानता हूँ, मगर फिर भी ये छोटे से शहर के अंदर में एक बड़ा दिल रखने वाला आदमी है जो तारीख के बारे में इतिहास के बारे में मुझे जे डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर म्हणतात जे लोक आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही, म्हणून तुम्ही इतिहास विसरू दिला नाही आणि सातत्याने 9 वर्ष झाले आणि विशेष म्हणजे 7व्या वर्षी पण मी होतो, 8व्या वर्षी पण मी होतो आणि 9व्या वर्षी पण मी आहे आणि मी विश्वासाने सांगतो येणाऱ्या 100 वर्षापर्यंत हा कार्यक्रम असाच चालावा या सदिच्छा मी आपल्याला देतो। इस्लामचा इतिहास जर पाहिला तर 1450 वर्षाचा इतिहास आहे, इतिहास जर पाहिला इस्लामचा तर इस्लामचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आमच्या देशामध्ये 2 सुफी संत आधीच आले होते, ज्या वेळेला हजरत मोहम्मद पैगंबर साहेब होते त्याच वेळेला 630 मध्ये आमच्या देशामध्ये पहिली मस्जिद केरला मध्ये बांधून तयार झाली होती, त्यावेळेला कुठे आला होता रे, कसा आला होता, इस्लाम तलवारीच्या बळावरती आला होता का, नाही, तर त्यावेळेला इस्लामचा प्रचार प्रसार करण्यासाठी आमच्या देशामध्ये 2 सुफी संत आले होते, खाजा मैनुद्दीन चिश्ती राजस्थान अजमेर आणि खाजा निजामुद्दीन दिल्ली, या दोन्ही सुफी संतांनी इस्लामचा प्रचार प्रसार या देशामधल्या ज्या व्यवस्थेने आम्हाला गुलाम केलेलं होतं, या देशातली जी मनुवादी व्यवस्था होती ज्या व्यवस्थेने आम्हाला हक्क अधिकार दिलेला नव्हता, आम्हाला राजा होण्याचा हक्क अधिकार देत नव्हती, ज्या देशातली व्यवस्था आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार देत नव्हती, या देशातली व्यवस्था आम्हाला सार्वजनिक पाणवठ्यावरती पाणी पिण्याचा हक्क अधिकार देत नव्हती, अरे मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश दिला जात नव्हता, त्यावेळेला इस्लाम आल्यामुळे हे सर्व दरवाजे खुले झाले, इस्लाम स्वीकारल्यानंतर इस्लाम कबूल केल्यानंतर अरे राजा हो या रंक, इस्लाम मध्ये मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी ज्या पहिल्याने येईल त्याचा पहिला नंबर, तिथं कुठेही भेदभाव नाही हे इस्लामने आम्हाला दाखवले, म्हणून तर इस्लाम आमच्या लोकांनी खुशी खुशी कबूल केला, ज्या लोकांनी या लोकांच्या अन्याय अत्याचाराला दबवून आमचे लोक जे अन्याय अत्याचारामध्ये जे खितपत पडलेले होते त्या लोकांनी इस्लाम कबूल केला, इस्लाम तलवारीच्या बळावरती नाही तर अमन भाईचारा आणि लोकांना जोडण्याचं काम इस्लामने केलं, तो इस्लाम आम्हाला सांगितला गेला पाहिजे, परंतु इस्लाम विषयी आमच्या देशामध्ये नफरत पेरण्याचं काम करण्यात आलं, आमच्या देशामध्ये इस्लामच्या संदर्भात नाना कल्पना मांडण्यात आल्या, इस्लामला बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न झाले, परंतु या देशाचा इतिहास आहे इस्लाम कधीही बदनाम नव्हता, बदनाम नाही आणि बदनाम होणार सुद्धा नाही, कारण ती जबाबदारी आता आमची सर्वांची आहे, म्हणून आम्हाला इस्लामचा अर्थ आमच्या लोकांना समजून घ्यावा लागेल, आम्हाला इस्लाम समजून सांगत असताना आमच्या लोकांना ज्या लोकांनी अन्याय अत्याचार सहन करायला लावलेले होते, आमच्या इथल्या माता भगिनींना जे हक्क अधिकार नव्हते, अहो हेच काय आमच्या देशामध्ये माता भगिनींना कपडे पहिरण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, जो इस्लाम आल्यानंतर आमच्या माता भगिनींना 100% कपडे पहिरण्याचा अधिकार जो इस्लामने दिला तो इस्लाम आम्हाला समजून घेता आला पाहिजे, ज्या लोकांच्या हातामध्ये शस्त्र नव्हतं त्या लोकांच्या हातामध्ये शस्त्र देण्याचं काम खऱ्या अर्थानं इस्लामनं केलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सांगत असताना सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये तरी तलवारबाजी कुणी दिली, खऱ्या अर्थानं जर मराठ्यांच्या हातात शस्त्र दिलं असेल तर ते इस्लाम आल्यानंतर शस्त्र मिळालं, कारण त्या आधीची व्यवस्था काय म्हणते, मराठ्यांना शूद्र म्हणते आणि शूद्राला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, शूद्राला शस्त्र चालवण्याचा अधिकार नाही, शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही, महाराजा होण्याचा हक कुणी दिलेला होता,
हा इस्लाम मुळे शक्य झाला हे आमच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे।